सो मित्रांनो, हे जे पांढरे पट्टे दिसतात असेल तुम्हाला, तर याच्यावर पिवळे मार्किंग होईल. हे जे पांढरे पट्टे दिसते त्याच्यावर पिवळे मार्किंग होईल. आणि ही गव्हर्नमेंटची गाडी आहे, त्यांनी आता फक्त त्याची पाहणी केलेली आहे. पाहणी करून त्यांनी ते याच्यावर पिवळ्या पट्टे होतील. आणि त्या पिवळ्या पट्टीचा अर्थ असा होतो की तिथे तुम्ही गाडी थांबू शकता आणि इकडे डावीकडे ज्यांना वळायचं असेल तर ते वळू शकतात. म्हणजे जे मागून आलेले आहेत ना ते बघा, इथेसुद्धा ते मार्किंग केलेले आहे. असं कदाचित उद्या जर मी आलो तर उद्या हे सर्व कलर झालेलं दिसेल. तो ॲरो दाखवला आहे म्हणजे हां, जी गाडी आता यामध्ये थांबेल जिथे पिवळे पट्टे असतील तिथून इकडे वळेल. आपल्याला माहिती आहे की इकडं डावी लेफ्ट हँड ड्राईव्ह असतं आणि तिकडनं जी गाडी येते आहे ती इकडून वळेल. ते मार्किंग करत आहेत त्या. हे उद्यापर्यंत नव्हे, तासाभरातच मला तर वाटतं की काम संपेल. दोघंजण आहेत, हां, सुरुवात केली आहे त्यांनी कामाला. हे जे पांढरे दिसत आहेत आता, ते उद्या आपण सकाळी आलो फिरायला ते पिवळं दिसेल सर्व. इकडेसुद्धा मार्किंग केलेलं आहे त्यांनी. म्हणजे जर जवळून पाहिलं आपण तर मार्किंग कसं आहे ते मी तुम्हाला दाखवू शकेन. हे पांढरे ते पिवळं होईल सर्व. म्हणजे हे आत्तापर्यंत हे डांबरीकरण केल्यामुळं ते जुनं असेल ते पुसून गेलं असेल आणि आता नवीन मार्किंग करणार आहेत ते. पिवळं म्हणजे हे मध्ये दोन दोन स्पॉट दिसतात ना, तशा कलरचं होईल पाहिजे. ट्रॅफिक कंट्रोलसाठी किंवा ट्रॅफिकची जी काळजी घ्यायची असेल त्याच्यासाठी इतके प्रॉम्प्ट असतात हे लोक. सुरुवात केली त्यांनी कामाला, लांबपर्यंत दिसत असेल तर ते दोघंजणच करतील. आणि सर्व ते मशीनवर होतात, एक ट्रॅक लावलेला असतो त्याच्यावरनं फक्त ती गाडी फिरते की ॲटोमॅटिक पिवळं होऊन जातं. ते मार्किंग झालेलं आहे.